होणार आहे. राजसाहेब ठाकरे देखील पुणे दौऱ्यावरती आहेत. राजसाहेब ठाकरे या आरतीला येणार का, काय सांगाल? नाही, साहेब आज वेगळ्या कामासाठी कदाचित येत असतील. मला पण प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनच माहिती झालं आहे की माननीय राजसाहेब आज पुण्यामध्ये आहेत. परंतु असं काय आजच्या आरतीचं नियोजन साहेबांचं नाही आहे. आजची आरती ही या क्रमांक 56, 57, 58 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून ही आरतीचं नियोजन झालेलं आहे. मात्र एकूणच 3 तारखेच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही बालाजीला गेला होता, त्यानंतर वावडे उठले होते, त्याला कसं उत्तर? वावड्या गेल्या महिन्याभरापासून कंटिन्यू उठत आहेत, परंतु मी आजपर्यंत कुठेही कुणाला बोललो नाही की मी पक्ष सोडणार आहे म्हणून. मी पक्षामध्येच आहे. आपण बाहेर वातावरण पाहिलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील, परंतु कोणतरी जाणून बुजून या सगळा खोडसाळपणा करतोय पक्षामध्ये की वसंत मोरे पक्ष सोडणार, वसंत मोरे पक्ष सोडणार, वसंत मोरे आजारी पडले, अमुक झाले, तमुक झाले. खूप खोट्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. मला वाटतं या लोकांनी आता ज्यांना पक्षामधलीच लोक आहेत, काय असंतुष्ट आत्मे आहेत, त्या असंतुष्ट आत्म्यांना ते आता या आजचं सगळं पाहून पाहू यांना काही राजसाहेबांकडे तक्रार केली तर काय? मी 11 तारखेला साहेबांच्या संघ या सगळ्या गोष्टी बोललेलो आहे. साहेबांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी घातलेल्या की जे पक्षासाठी घातक लोक आहेत, की ज्या लोकांना जनमत नाही आहे, अशी जनमत नसणारी लोकं आज इथं दाखवत आहे की आम्ही काहीतरी करतो आहे म्हणून त्यांना काहीतरी दाखवायचं. पण प्रत्यक्षामध्ये यांच्याच माध्यमातून पक्षाला फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.